आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चेसिंगपुरात प्रभाग 5 मध्ये गटारीचं पाणी तुंबलं, नागरिक नाराज, कारभाऱ्यांनी दौरा करावा, जनतेची मागणी. जयसिंगपूर नगर परिषदेनं नागरिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे असा गंभीर आरोप प्रभाग 5 मधून होतोय. जयसिंगपुरातील प्रभाग 5 हा विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे. कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. इथला कचरा उचलला जात नाही. रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्याकडे कोणाचंच लक्ष नाही. रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी अनेकांनी मागणी केली होती, पण याकडे पाहिले जात नाही. कचरा साचलाय, दुर्गंधी पसरली आहे, गटारी अरुंद आहेत. गटारी मोठ्या असणे आवश्यक आहे आणि आहेत त्या गटारीमधील घाण काढणं आवश्यक आहे. नगरसेवक पाहत नाही आणि आरोग्य बांधकाम सभापतींचं दुर्लक्ष आहे. यासाठी आरोग्य आणि बांधकाम सभापतींनी जयसिंगपुरातील प्रभाग 5 मध्ये अभ्यास दौरा करून लोकांची मते जाणून घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. पण तसे इथे घडत नाही, त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत चाललं आहे. करदात्यांच्यावर कराचं ओझ लादायचं आणि अर्थ कमिटीनं बांधकाम आरोग्य सभापतींचं कामच पाहायचं नाही, त्यामुळे लोकात नाराजी पसरली आहे. प्रभाग 5 मधील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असं मत व्यक्त होतंय. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. नमस्कार, माझं नाव अझरुद्दीन मुल्ला, राहणार मच्छी मार्केट एरिया. हे आमच्या गटराची सुरुवात इथून झालेली आहे. हे पुढेपर्यंत गेलेले आहे. पावसाळा संपूर्ण गटर भरतेही उचल ठिकाणी आणि नगरपालिकेचे कर्मचारी आमच्याकडे देखरेख करत नाही. नुसतं रस्त्यावरचे आणि ते नगरसेवकाची एवढेच घराचं होत आहे, बाकी आमचं काय वरचं काय होत नाही. काय नाही, हे आमचे गटर वर्षानुवर्ष आम्ही लहानपणापासून बघतो ते असेच आहे. कोणी येत नाही, कोणी विचारत नाही. काय नाही, येत्यात बघतात, सर्वे करतात. अजून त्या गटरचे काम झालेलं म्हणजे या गटारी इतक्या लहान आहेत की यामध्ये एक दोन भांड्याचं पाणी जरी ओतलं तरी तुंबल्या जातात. पावसाळ्यात काय स्थिती असते इथली? पावसाळ्यात हे गटर सगळे लोकांच्या दाराघरात तिचं पाणी घुसते. गटर पुढे पर्यंत नाही जाय, आता पुढे तिचं सगळं अवघड झालंय गटरचं काम. म्हणजे आतमध्ये ह्या सगळ्या छोट्या छोट्या घरांना गटारीची सोय नाहीये आणि चावीचं पाणी आलं की गटारी तुंबलेले असतात. कधी येतात का नाही स्वच्छतेला नगरपालिका? कधी येते? कधी जर आम्ही त्यांना तिथून जबरदस्तीने बोलून घ्यायला लागतात त्याला गटारी स्वच्छ होतात. म्हणजे कायमस्वरूपी मोठी गटार बांधली पाहिजे आणि ते वाहतं असावं हे तुमचं म्हणणं आहे.